तर नमस्कार मंडळी, कस काय? बरं आहे का? काय चाललंय? मग काय तोंड काय बघताय? काय चाललंय? कमेंट मध्ये सांगा. कमेंट बघत असते आता जरा मी सध्या युट्यूबच्या. तर आजचा ब्लॉग खूप स्पेशल होणार आहे, कारण की फर्स्ट टाइम आपल्या युट्यूब चॅनलच्या हिस्ट्रीमध्ये आपण चाललेलो आहे दांडिया निमित्त कुठेतरी. तर दांडियाचा ब्लॉग होणार आहे. तर मी गायत्री एकेच तिकडं चाललेलो आहे, आणि काल मी फार पटलेलो आहे जरा. माझे या हात गयो ये गयो. फ्लॅश बॅक कर. अभिषेक बघ रे इकडे. माझे तो म्हणला. अरे भैया, तो इसलिए क्या बजरंग क्लब लगाया मेरे मम्मी ने तो नहीं क्या. आणि आज जायचंय मला, आणि काल फार पटलंय मी नाही क्या. जगात पहिल्यांदा चाललाय कुठं तरी बळ बळ, आणि ते व्यास आहे. तुझ्या मनात नसल्यामुळे असं होते. परिस्थिती करायला होती गाईज, परिस्थितीमुळे जरा चाललोय मी इव्हेंट ऍक्सेप्ट केलेला एक. तर ठीक आहे, आता लय झालं. तर खूप मजा येणार आहे ब्लॉग मध्ये. कल्ला अरे कल्ला. अरे अरे, ये बहुत ज्यादा लग गया है. क्या विषय हो गया है? हिल रहा नहीं है ऐसा. टंगड़ी ऊपर और मुंडी नीचे हो गया था इनका. मी आणि अभिषेक होतो टू व्हीलर वरती. टू व्हीलर जरा अल्ट्रा प्रोमॅक्स आहे, ज्याची रेस लॉक होती डायरेक्ट. मग तुम्ही ब्रेक दाबा, रेस सोडा, काय करा, ती गाडी चालतच राहते. मग विषय झाला, फार पाटलो. मग ये जरा डॅमेज हो गया आहे, तो ठीक आहे. इट्स ओके, वी आर बॉईज. तर चला, जास्त बात नाही करत. आवडतो एकेस येणार मला घ्यायला, कारण की आता मी गाडी बिडी काही चालू शकत नाही, काहीच गोष्टी करू शकत नाही. सगळ्याला मला कोण ना कोण लागतंय, त्यासाठी एकेस सांगून मला घ्यायला येतो इथं. तो आज आपला नाहीतरी तू नीट असलं तरी पण ह्याला कटिंग करायला सुद्धा पोरांना घेऊन जात संघ. अरे वी आर बॉईज, आम्ही इथं जर का आता सत्यम बित्तम जॉबला जातो, इथं जर दूध घ्यायला जायचं असतं ना तरी त्याला फोन करून गेलो असतो. पोर जे बागतात त्यांना माहिती मित्र. असं असत नाही, नाही असत लय सगळी सेम. संडास घरात आहे म्हणून बरं नाही, संडासला सुद्धा घेऊन गेला असता पोरांना. जातो की आम्ही म्हणून फिरायला रात्री गोळी आणाय ना. सत्यम चाललाय हे बजरंग लेप, आणि हे म्हणते चल मी पण जातो माग बसून. म्हणजे तुला आणायचं चाललंय, मी माग बसायचं एवढं. कसं सोडू काय, चांगलं वाटतं का एकटा मित्र चाललाय. ठीक आहे, आता बच्चन नाही त्यांचं जास्त. अरे भैया भेटूया. A few hours later. याच्यात ना राईस असलो ना एवढं क्वालिटी लागेल ना भाई. लय मस्त लागते. हा नॉन सेंजी तीन ते तर चालू झालं बघाय. मदरचा डाईट आहे म्हणते ना, आता आलोय तर खायला लागणार ना. खायला सुट्टी नाही, खायला सुट्टी नाही. डाएट कुणाचं डाएट? वेट कमी करण्यासाठी इथे जे माहिती वजन कमी होत ते काढलं. थोडं पोटाचं कमी होते. भोपळा आहे का? रोटी नाही बाळा. हा भोपळा जगप्रसिद्ध. जगप्रसिद्ध पण आहे रामदेव बाबानी. रामदेव बाबा प्रोटीन. अरे त्याच्यात मी टाकलं होतं ना ब्राऊन राईस थोडं, आणि बीट बीट सगळं टाकायचं. इतकं भारी लागतं ना सोयाबीन भिजून, लय मस्त लागतं. पण काय खायलाच कोण नाही आमच्यात. ही असली शितुडी हे गप शितुडी काहीच ना काय. मी उगा आता तू खाणार असत तर मग मी चांगलं केलं असतं जरा. अजून मला काय माहिती आहे खाईल हे काय कधीच खात नाही. त्याला एकदा म्हणलं खाऊन बघ रे, अजिबात नाही. दुसरं कुणाला तरी दिल तर मी अयू कसलं भारी झालंय म्हणत. फक्त भात असत ना. हा अरे सोयाबीन पुलाव काय करतो. नॉर्मल भाजी असत ना साधा फक्त. नाही का आता व्हिडिओ काढणार वास ना. वासनेच काय नाही, नुसत्या भाज्या टाकल्यात त्यात. मीठ टाकलंय आणि एवढूच तेल टाकलंय. तेल पण जास्त नाही टाकत त्याच्यात मी. तरी एवढं भारी वाटत ते खायला. ते केस कुठं डोळ्यावर चालले पोशिन. तायरा तायरा काय असत? तायरा असा 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 बघ बरं तू तसा नाकाच्या शेडेकडे बघ गाईज. तर आता आवरलंय गायत्री, ती गायत्रीची वाट बघतोय आम्ही की गायत्री कधी येते कधी येते, कारण की मुलींचं माहिती आहे तुम्हाला. मेकअप बिकअप
कसला भारी मेकअप करून तुम्हाला बघितलं म्हणा रे तुम्ही ना काय माझ्या कपडे घालून. ती पहिल्याच दिवशी म्हणली येताना काय कळत असले पॅन्ट शर्ट घालून येऊ नका कुर्ते घाला आताच सांगते. हा पहिल्याच दिवशी ती पहिलीच वॉर्निंग देते नाही तर लांब थांबते आमच्या पासून. बहिणीची इज्जत घालू नका गाईज. आता आवरतो थोडासा व्हिडिओ एडिट करतो मग निघताना ब्लॉग चालू करूया. हात मोडलाय तर मला जास्त बोलता येत नाही सारखं लक्ष इकडे जात आहे. लक्ष इकडे जात आहे ना दुखतंय कंटिन्यू त्यामुळे बोलायचं काही सुचत नाही. तर मित्रांनो आता अजून राहून थांबलो इकडे माग माग नॉन सेन्स तिला माहित नाही वाटत तिथं गेली एवढ्या फॉर्म मध्ये यांच्या बाई आपण राहतो इकडे गायत्री गेली तिकडे जाऊन दुसऱ्यांच्या गल्लीत जाऊन हणू वाजवती महाराज आव महाराज आव गाडीला आहे म्हणा आपले तेवढे सेन्सर उगा जा दोस्त. आणि आमची बहीण एकटीच आलेली आहे. अरे आमचा मित्र कुठे आमचा मित्र कुठे. अरे यार सार्थक बर चला गाडीत आपण हे करू. अरे एकटीच आहे हा ती तिकडे बघ माग शॉर्ट कुर्ता आहे. अरे माग बघ अदृश्य व्हायचं का थोड्या दिवसाने तुम्हाला वजन बारीक करून करून ऐक ना रोहित हा खरे इव्हेंटला चालल्यासारखी हीच वाटते. नाही मी पण वाटत कोणी काय काय घातले मी सूट होतोय भाऊचा सध्या होते आम्ही सूट होतोय आज सूट व्हायचं मला मध्ये घ्या तुमच्या म्हणजे कॉन्ट्रास्ट होईल कॉन्ट्रास्ट होईल कॉन्ट्रास्ट होईल दिला की आले आले दोन कुर्ते होते येऊ नको तू येऊ म्हणलं होतं गाईज मी पहिलेच म्हणलं होतं गायत्रीने पहिलं सांगितलेलं आहे कुर्ते शिवाय येऊ नका. गाईज मी रोहितच्या पॅन्टी सांभाळायला आज आज मी यांच्या इव्हेंटला नाही रोहितची पॅन्ट तिचं काय डबे डुबे बाटले भेटलं ते आणलं काय बाहेर येणार नाही आज काय म्हणणं येतो याच्यावर मी याला घेऊन नाही जाते आपण चल बघू चल तिथं गेले झालं वेगळा सोडू अलीकडे सोडू इव्हेंटच नाही का चालत चालते चला काही जाऊ का दुसरा कुर्ता अजून आहे कुर्ता लय भारी एक सेकंड लागेल घ्यायला. अरे अरे मग हा कुर्ताच आहे की नाही रे शर्ट वाटते नॉर्मल वाटते रे पटकन जाऊ जाय ना घेऊन येत ती सांगेल घेऊन ये घेऊन येते परत काय तिथंच घालतो ना लगेच दोन मिनिटं चल गाडीला येते दोन मिनिटं चल तिला कोणी तिला कसला तिला बघ ना एकदा तू कोणतं दोन कुर्ते दोन कुर्ते निळ तर नाही म्हणते ते वाईट नाही नॉर्मल कुठे घालती भारीतले दोन येत ना बाई गोळी गातीस किंवा अडकू झडकू चला भाऊला आता निघायच्या वेळेस बहिणी म्हणून नटा लागते नाही तर ही नसती ना यो असंच गेला असता तू नसती ना यो असंच गेला असता का ए भाई हे बघ तुला माहिती कुर्ते बिरते आपल्या नशिबात नाही त्यामुळे आपल्याला काही कळत नाही आपण डायरेक्ट कोण कुर्ते मी कार्यक्रमाला आतापर्यंत एका मी नाही घातला तुझ्यामुळे आता ठीक आहे दांडे म्हणून मी शर्ट घालणार होतो. अरे यो आपल्याला गेस्ट म्हणून बोलूया आपण कसं गेलं पाहिजे कसं गेलं पाहिजे घागरा घागरा खाली घागराचा खाकरा झाला खाली लोळवत चालली खाकरा झाला फापडा निघन त्याचा. चलो हळू हळू बॅग घेऊन यायची काय गरज होती तुला मेकअप करायचा ना मेकअप बी करायचा का ओके ओके जरा असं कस बुद्धी पाहिजे रे बुद्धीत माझ्या भरती वाय मेकअपला टाइम पूर्ण नाही घरी हा खरं खरं सांग त्यामुळे इथे येऊन पण मेकअप चालू केलंय यार कसं होणार रे कसं होणार कसं हो काय हो गय नाडे वाचशा नाडी वाचशा आला कसं दिसतोय मित्रांनो सांगा ए गोल्डन नको भाईटच दे भारी थांब तिला काय मेकअप करायचं शेमण्याचा डायलॉग शिकली शेमण्या शेमण्याच म्हणते बस का केस
एवढा अलग कसं गाईस. परत तुम्हाला आता कधीच काय कुंकूला फक्त घातलं नको लावून काय करून टिक्का लावलाय. टिक्का कशाला फुल चमकलं पाहिजे त्याच्यापेक्षा त्याला थोडं कमी करून लावण्यापेक्षा माझ्यापेक्षा बरं नाही काय त्याला ह्यातनं काळा घेऊ थोडा. माझ्याकडे एकच टोन आहे मी काळी नाही मी कसला टोन काळा हो नाही ते बोवाय लावायचं असेल ना म्हणून काहीतरी आहे का ते मिक्स करून हाक्षेला लावतानी माझा ब्रश भिजलते घामात फॅन मग केवढा आहे फॅन मग कशाला केलाय पाऊस येणार बरं का तुम्हाला आता काय फोन आला का आता निघले आणि खाली दवा आला कुठे निघली का निघले म्हणा किती या म्हणलं एवढी म्हणलं आवरा की तुम्ही गजी आवाज जाणार आहे जेवण गेट बंद करायला जाणार आहे आम्ही जाऊन आम्ही असं जाणार एंट्री आणणार म्हणजे ड्रेस कसं वाटतं लईच भारी काय नाही नाही गाइस हे मला तो बघ पॅच पॅच कसा गाइस आज दिवस आहे नीट उभा राहा नाही तर खानकी बघ धरून तुला. हा बरोबर याला म्हणत कार्टून नाही पेक्षा कस एकदम म्हणतोय तो देवर नको बघू माझी एवढ नाही आहे मेकअप आर्टिस्ट आहे आपली आपली फ्री मध्ये आम्हाला आहे फक्त मेकअप लावते यांना खरंच आहे घाम नाही तिने त्यामुळे तर म्हणलं येईल घेऊन मैं ही घर कर दिया काय म्हणायचं या दोघांनी पण इव्हेंट केले नाहीये माझं नाही थ्री सिक्स्टी मुंडी घुमवली मी 360 इकडे वैतागलाय तो फोटो काढून घे ना भाऊ काय राहिलेलं मी घे म्हणलं तुला आवडतं तू घे का बरं तुला नाही आवडत का लोपच वाढायचं ना स्नॅपचॅट चालू आहे तिकडे जरा मिरची टेस्ट करून बघतो काय कशा बद्दल मिरची दिली मी पिठलं भाकरी मागवले ना म्हणून हा का मला आवडत मिरी तू मिरची चालली मी आणि एवढे लोक सोबत गाईज आता झालं इव्हेंट मस्त पैकी आता आलं गावकडची लोक आहे मिरची मज्जा आली भारी वाटलं लोकांना भेटून फक्त मुंडक 360 degree घेऊन मुंडी डायरेक्ट 360 फिरून इकडं 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 माझा पुढे डायरेक्ट जाम झाली आता खाणार रात्रीचे 12 निघतो आता बाकी ब्लॉग घेईल का नाही काय परत गाडीचं पेट्रोल बिट्रोल संपलं तर मग पुढचा कंटेंट पुढे दाखवतो गाडी माझ्या बहिणीची
पण नाही पडणार कुठेच, फक्त एकदाच पडली होती पण तेव्हा विषय सार्थकमुळे झाला, त्याच्यामुळे झाला, त्याच्यामुळे गाडीची ना पेट्रोल टाकून आणली. काय झालं रे भाऊ, काय बात कर तू बाजरी की भाकर नाही बोल रहा असं नाही चलत मग आमने पिटला काय कुमार गाय बोल तू पिटला किसके साथ का नाही कॅन्सल करू का काय का काय मिरची मिरची काय भाऊ एवढं तयारीत राहू मिरची मिरची आणलंय भाऊ तुला गायत्री तर कुठलं तरी डाएट आहे गायत्री सांग ते आम्हाला बोलतेच नाही वर्ड आमचं कोणता वर्ड डाएट माझं वॉटर फास्टिंग चालू आहे त्यात काय असतं काय वॉटर फास्टिंग मध्ये पहिले एक शब्द ऑडियन्स पण आमच्या सारखीच आहे किटो डाएट किटो डाएट म्हणजे नो काब्स काब्स अजिबात खायचे नाही डेडिकेशन किती वॉटर फास्टिंग चालू आहे माझं गेल्या चार दिवसापासून नऊ दिवस करायचे मला डेडिकेशन ऑन टॉप आहे काय खात नाही पाण्याची बॉटल घेऊनच फिरती पाणी नाही त्याच्यात मित्र लिंबू पिळत आहे त्यालाच म्हणतात डिटॉक्स वॉटर म्हणतात जल्दी बनव लेकिन जल्दी जास्त काय बोलत नाही माझा उपवास होता आज त्या शनिवार होता त्यामुळे ताकद नाही आता राहिली काय त्यामुळे मला ब्लॉग नाही चालत वाटतं इथं पहिले इसका नाम क्या है पनीर राजवाड़ा पनीर राजवाड़ा खाऊन झालं सांगतो खाऊन झालं रिव्ह्यू सांगतो राजवाड्या सारखी झाली पण ती एकदम बघ ना आयटीत काजू काजू टाक लिंबू लाव ना लिंबू लिंबू द्या खा धन्यवाद लौटे दिख जाना चाहिए।